हाय फ्रेंड्स, आज का हा व्हिडिओ तुम्हाला रिपोर्ट राइटिंग बद्दलच्या सगळ्या संकल्पना क्लियर करेल। तर पहा, 10वी आणि 12वीला येणारा प्रत्येक बोर्डाच्या परीक्षेत येणारा हा प्रश्न आहे। सगळीकडेच असो आणि जरी परीक्षेत आला तरी ठीक आहे, मार्क पडतील, पण आपल्याला लाइव मध्ये जर रिपोर्टर व्हायचं असेल किंवा काही बातमी लिहायची असेल, काही एखादा मुद्दा काय चांगल्या पद्धतीने लिहायचा असेल, तर हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। तर पहा, याचे जे टायटल आहे ते टायटल असणार आहे रिपोर्ट रायटिंग। पहा काय रिपोर्ट रायटिंग। आता याला दुसरे नाव असते न्यूज रायटिंग पण म्हणते त्याला। पहा काय म्हणते, न्यूज रायटिंग पण यालाच म्हणायचं, किंवा याला तिसरे नाव असते आर्टिकल रायटिंग। पहा आर्टिकल रायटिंग म्हणजे पेपरला येणारा जो लेख आहे, काय पेपरला येणारा जो लेख असतो, जी बातमी असते ती तुम्हाला याच्यात दिलेली असते। तर सरासरी आपण शैक्षणिक असल्याच्या वर दोनच पद्धतीने बातमी येते, एक तर ऑफिशियल आणि दुसरी ऍक्सिडेंट वगैरे। बाकी या क्रिमिनल बातम्या कधीच येत नसतात, तर त्या क्रिमिनल बातम्या कधी पाहायच्याही नाही, त्याची स्टडी करायची नाही, काहीच नाही। तर पहा, दोन पद्धतीच्या बातम्या येतील, एक तर ऑफिशियल आणि दुसरं काय म्हणजे ऑफिशियल म्हणजे शासकीय, आणि त्याच्यानंतर दुसरा असणार आहे ऍक्सिडेंटचा। तर ही जी बातमी किंवा हा जो रिपोर्ट लिहायचा आहे हे तुम्हाला एवढ्या पॉइंट मध्ये द्यावं लागतं। पहा, पहिला पॉइंट आहे डेडलाईन, सॉरी हेडलाईन। पहा पहिला पॉइंट आहे हेडलाईन। पहा काय हेडलाईन। दुसरा पॉइंट दिलेला असतो डेडलाईन। पहा दुसरा पॉइंट काय डेडलाईन। तिसरा पॉइंट जो आहे आणि तिसरा आणि चौथा हे तुम्हाला दोन पॅरेग्राफ मध्ये द्यावं लागणार आहे। मग त्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नाव असतात, की पहिल्या पॅरेग्राफला कोणी इंट्रोडक्शन पॅरेग्राफ म्हणाल, दुसऱ्या पॅरेग्राफला कोणी लीड पॅरेग्राफ म्हणाल, परंतु त्याला कोणी काहीच जरी म्हणलं तरी एवढं ध्यानात ठेवायचं डेट लाईन नंतर जो पॅरेग्राफ लिहायचा आहे, जे काय तुम्हाला लिहायचं आहे हे दोन पॅरेग्राफ लिहायचं आहे, त्याला इंट्रो म्हणा आणि काय चौथ्याला लीड पॅरेग्राफ म्हणा। पहा, तर ही जी बातमी झाली पाहत आहे, त्यामध्ये तुम्हाला कोणती बातमी बसवा लागणार आहे की जेणेकरून तुमचं रिपोर्ट रायटिंग चांगले येईल किंवा मार्क चांगले पडतील। तर पहा, पहिला मुद्दा झाला हेडलाईन, दुसरा मुद्दा झाला डेडलाईन, आणि ह्या तिसरा आणि चौथा मुद्दा हा कंबाईन मध्ये तुम्ही दोन पॅरेग्राफ मध्ये लिहायचा, त्याला इंट्रोडक्शन पॅरेग्राफ म्हणा किंवा लीड पॅरेग्राफ म्हणा। आता रिपोर्ट रायटिंग लिहिताना किंवा हे आर्टिकल लिहिताना किंवा बातमी लिहिताना सगळ्यात महत्त्वाची आयएमपी गोष्ट आहे की जी जर तुम्ही लिहिली नाही, सगळी बातमी खूप छान लिहिली, व्यवस्थित लिहिली, खूप चांगल्या पद्धतीने लिहिली पत्रकारासाठी, परंतु जर एक गोष्ट लिहिली नाही तर तुम्हाला झिरो मार्क पडत असते, ते म्हणजे तुमची ही डेडलाईन। पहा ही डेडलाईन म्हणजे काय, तुमचा आत्मा आहे। पहा काय हे आत्मा आहे, हे जर नाही लिहिलं तर समजायचं तुम्हाला झिरो मार्क पडतील। तर आता पहा हे मुद्दे लिहायचे कसे। आता पहा हेडलाईन, जर कधी कधी परीक्षेत दोन हेडलाईन दिलेल्या असतात त्यापैकी एक निवडायची, जरी ती निवडली तरी ती लिहायची कशी, तर पहा पहिला मुद्दा आहे की एक मोठे अक्षर काढायचे, जनरल रायटिंग पेक्षा मोठे अक्षर काढा। दुसरा मुद्दा सगळेच अक्षर कॅपिटल काढा। पहा काय करा, कॅपिटल काढा। तिसरा मुद्दा आर्टिकल, त्याच्यानंतर प्रीपोजिशन हे काहीच वापरू नका। पहा बातमीमध्ये जी हेडलाईन असते त्याचा आर्टिकल प्रीपोजिशन काहीच वापरायचं नाही। त्याच्यानंतर चौथा मुद्दा आहे की हे जे तुम्ही हेडलाईन घेताल ही हेडलाईन साधा वर्तमान काळ। पहा साधा वर्तमान काळ किंवा साधा भूतकाळ। पहा काय साधा भूतकाळ याच्यातच वापरा, कधी पण अशी चालू वर्तमान काळ किंवा चालू भविष्य काळ याला कधीच नसते। पहा साधा वर्तमान काळ किंवा साधा भूतकाळ वापरायचं। आणि त्याच्याही नंतर पाचवा मुद्दा आहे की तुम्ही याला सरासरी पॅसिव्ह व्हॉइस मध्येच वापरा। पहा काय पॅसिव्ह व्हॉइस मध्येच वापरायचं। तर पहा हेडलाईन कशी असावी, जनरल अक्षरापेक्षा आपण जो पॅरेग्राफ लावला त्याच्यापेक्षा थोडी मोठी असावी, त्याच्यानंतर कॅपिटल असावी, त्याच्यानंतर त्याच्यात आर्टिकल प्रीपोजिशन इतर पसारा काहीच वापरायचा नाही,
त्याच्यानंतर ती बातमी साधा वर्तमानकाळ किंवा साध्या भूतकाळात असावी आणि ती पुढचा मुद्दा दिलाय पाचवा पॅसिव व्हॉइस मध्ये असावी आणि त्याच्या पुढचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की ती एकाच ओळीत असावी पाका असावी एकाच ओळीत असावी लय मोठे तीन चार ओळीची हेडलाईन कधीच नसते शॉर्ट एकाच ओळीत असते आता पा डेडलाईन आता डेडलाईन इतकं सोपं असतं की पाहिजे कामच नाही त्याला काही डोकं लावायचं कामच नाही आता डेडलाईन कशी लिहायची असते पा नंबर एक गावाचं नाव लिहायचं पा काय केलंय गावाचं नाव लिहिलं कोणत्याही गावाचं नाही आलंय त्याला काही बंधन नसतं तुमच्या गावाचं नाही तुम्हाला जर असं वाटलं की एखाद्या अवघड गावाचं नाव लिहिलं तर स्पेलिंग चुकलं तसंही नाही तुम्ही एका दोन अक्षरी तीन अक्षरी असं कोणतंही किंवा तुम्ही जिथं राहतात त्या गावाचं नाव लिहिलं तरी जमते पण आणखीन इम्प्रेसिव्ह वाटावं म्हणून सरासरी मोठ्या शहराचं नाव लिहा जसं औरंगाबाद पुणे मुंबई दिल्ली कलकत्ता काय अहमदनगर वगैरे असे चांगल्या चांगल्या मोठमोठ्या गावाचे नाव लिहायचे पा डेडलाईन दे आणि सेपरेट ओळीत लिहायची डेडलाईन जसं हेडलाईन सेपरेट ओळीत हेडलाईन झाली की लगेच डेडलाईन सेपरेट स्वतंत्र ओळीत लिहायची पहिलं गावाचं नाव लिहायचं त्याच्यानंतर काय तारीख लिहायची काय करायची तारीख लिहायची आणि त्याच्यानंतर महिना लिहायचा पा काय करायचा तारीख लिहिल्यानंतर महिना लिहायचा वर्ष कधीच लिहायचं नाही पा काय करायचं वर्ष कधीच लिहायचं नाही वार पण कधी लिहायचंच नाही बरोबर आहे इथपर्यंत आणि कंसामध्ये तुम्ही लोकल रिपोर्टर असे टाकू शकता पा काय कंसामध्ये लोकल रिपोर्टर असे टाकू शकता त्याच्यानंतर आता लोकल रिपोर्टर टाकण्यापेक्षा स्टँडर्ड मध्ये काय टी ओ आय किंवा पी टी आय ह्या दोन पैकी एक वापरा पा टी ओ आय वापरा किंवा पी टी आय ब्रॅकेट मध्ये टाका आता पा डेडलाईन काय सगळ्यात महत्वाचं गावाचं नाव त्याच्यानंतर त्या दिवशीची तारीख तुम्ही ज्या दिवशी देत असाल त्या दिवशीची तारीख त्याच्यानंतर महिना वर्ष लिहायचं नाहीच त्याच्यानंतर पुढे लोकल रिपोर्टर म्हणजे बातमी कोण दे कोणी द्यायला त्याचं नाव आलं पाहिजे म्हणजेच लोकल रिपोर्टर किंवा त्याला टी ओ आय असंही म्हणा किंवा त्यालाच पी टी आय म्हणा आता हे टी ओ आय काय टी ओ आय म्हणजे टाइम्स ऑफ इंडिया आणि पी टी आय म्हणजे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया ह्या दोन्ही पण भारतातल्या काय न्यूज पुरवणाऱ्या चांगल्या एजन्सी आहेत विश्वसनीय एजन्सी आहेत म्हणून हे तुम्ही कोणतंही एक नाव वापरा आणि विशेष म्हणजे एखाद्या परीक्षेत हा भाग तुम्ही नाही वापरला तरी तुमचा मार्ग कटत नाही आता हे जे इंट्रोडक्शन लाईन आहे यामध्ये तुम्ही काय करा अगदी थोडक्यात काय ही घटना कशी घडली हे लिहा म्हणजेच तुम्ही एकदा हीच हेडलाईन इथं डबललेली पा हीच हेडलाईन डबललेली आणि त्याच्या पुढे टुडे किंवा टाइम झाला इन दिस इव्हिनिंग असंही दिलं तरी चालतंय आणि नंतर तुम्ही कंटिन्यू करायचं त्याच्यानंतर पा पुढचा पॅरेग्राफ आहे की याच्यात तुम्हाला सगळी घटना डिटेल मध्ये लिहावं लागेल पा डिटेल लिहावं लागेल की ह्या मधला एकही मुद्दा किंवा एकही पॉइंट सुटून जाता कामा नये सगळं व्यवस्थित लिहायचं आणि याच्यात ह्या दोन्ही पॅरेग्राफ मध्ये मिळून पा इंट्रोडक्शन आणि लीड पॅरेग्राफ मध्ये मिळून एवढ्या प्रश्नाची उत्तरे यायला पाहिजे पहिलं व्हाटचं उत्तर यायला पाहिजे काय घडलं बरोबर आहे त्याच्यानंतर दुसरं यायला पाहिजे फेनचं उत्तर केव्हा घडलं त्याच्यानंतर व्हायचं उत्तर यायला पाहिजे का घडलं त्याच्यानंतर हाऊचं उत्तर यायला पाहिजे कसं घडलं बरोबर आहे पा काय घडलं केव्हा घडलं का घडलं कसं घडलं पुन्हा कोणासोबत घडलं माणसाचे नाव पण यायला पाहिजे ना पा हु काय कोणासोबत घडलं अशा प्रश्नाची उत्तर तुम्हाला ह्या दोन पॅरेग्राफ ह्या दोन मुद्द्यामध्ये दोन पॅरेग्राफ मध्ये लिहावं लागेल आणि जेव्हा तुम्हाला कळलं आता आपलं संपलं हे लिहायचं तुम्हाला शेवटची लाईन लिहावं लागेल द सोर्सेस सोर्सेस सेड असं लिहायचं आणि फुल स्टॉप देऊन मोकळं व्हायचं तर पा अशा पद्धतीने तुम्हाला रिपोर्ट रायटिंगचा हा व्हिडिओ केलेला आहे आता परीक्षेत डेडलाईन हेडलाईन कशा असतात पा परीक्षेत हेडलाईन्स कशा असतात यासाठी तुम्ही काय पुढील व्हिडिओ पहा